नमस्कार, मी माधुरी गद्रे. मला ना आपल्या जुन्या लोकांचं नेहमी कौतुक वाटतं. त्यांनी अनेक गोष्टी खूप विचार करून पुढे आणल्या आहेत, सांभाळल्या आहेत. आपल्या आजीनी आपल्या आईला चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत, खाऊ घातल्या आहेत. तसंच आपल्या आईनी आपल्याला चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. तर आता आपली जबाबदारी आहे की आपण पुढच्या पिढीला, पुढच्या पिढ्यांना अनेक चांगल्या गोष्टी शिकवायला हव्यात, खाऊ घालायला हव्यात. एक म्हणजे आपण ज्या प्रदेशात राहतो तिथे पिकणारं धान्य आपण खायला हवंय, आणि तिथे होणारं जे तेल आहे ते आपण वापरायला पाहिजे. दुसरं म्हणजे जो सीझन असेल त्या सीझनच्या भाज्या फळ आपण खायला हवी. तर आता हिवाळा सुरू आहे म्हणून या दिवसात मिळणाऱ्या भाज्या वापरून आपण एक मिक्स भाजी करणार आहोत. त्याला भोगीची भाजी असं म्हणतात, याला कोणी लेकुरवाळी भाजी असं पण म्हणतात. ही संक्रांतीच्या आदल्या दिवशी केली जाते. तर त्याचं आता आपण साहित्य आणि कृती बघूया. नेहमीप्रमाणे या वाटीच्या मापाने घेतलंय मी साहित्य. या वालपापडीच्या शेंगा आहेत, या निवडून स्वच्छ धुवून अशा चिरून घेतल्यात मी. हे बघा अशी असते ही शेंग, त्याच्यात दाणे असतात. तरी पूर्ण शेंग घ्यायची आहे आपल्याला, दाणे आणि सालं पण. आता या तुरीच्या शेंगा आहेत, या बघा अशा असतात. या आता बाजारात मिळत आहेत भरपूर, तर त्याचे दाणे काढून घेतलेत. या एक वाटी शेंगा आहेत आणि हे अर्धी वाटी दाणे आहेत. हे अर्धी वाटी असे पावटे आहेत बघा, हे असे असतात, हे असे दाणे असतात त्याचे. तर हे सोलून घ्यायचे आणि याचा कव्हर नाही घ्यायचं आहे आपल्याला, फक्त दाणे घ्यायचे. हे अर्धी वाटी. हे चार छोटी वांगी घेतली आहेत मी. ही वेळेवर चिरते म्हणजे ती काळी नाही पडणार. किंवा आपण जर आत्ता चिरली तर पाण्यात घालून ठेवायचे आहेत आपल्याला. नंतर हा हरभरा आहे, ओला हरभरा मिळतो आत्ता बाजारात, हा अर्धी वाटी आहे. हे ताजे मटार आहेत अर्धी वाटी. गाजर चिरून घेतलं आहे बारीक अर्धी वाटी. हे पाव वाटी दाणे आहे, चार तास भिजवून ठेवले होते मी. नंतर ही शेवग्याची शेंग आहे, चिरून घेतली आहे मी. ही बोरं आहे चार, ही पण आत्ता बाजारात असतात भरपूर. कोथिंबीर चिरून घेतली आहे एक वाटी. मिरच्या आहेत तीन, ह्या मध्यम तिखट आहेत, त्या चिरून घेतल्या आहेत. आता हे सगळं फोडणीचं साहित्य आणि मसाले आहेत. हे जरी तुम्हाला आत्ता खूप वाटत असले ना, तरी या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतात. आता हे तीळ आहेत एक टीस्पून, जिरं आहे एक टीस्पून, मोहरी एक टीस्पून आहे. ही 15-20 कडीलिंबाची पानं बारीक चिरून घेतली आहेत मी. हे आलं आहे एक टीस्पून. हा गोडा मसाला आहे एक टीस्पून. हळद आहे पाव टीस्पून, हिंग पाव टीस्पून लागेल. तिखट आहे अर्धा टीस्पून, अर्थात तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो. चिंचेचा कोळ करून घेतलाय मी एक टेबलस्पून. नंतर गूळ आहे एक टेबलस्पून. मीठ लागेल आपल्याला चवीप्रमाणे आणि तेल लागेल. आता कोथिंबीर, आलं आणि मिरची हे आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे. या कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम केले मी. त्याच्यात आता तीळ घालते म्हणजे ते परतले जातील सुरुवातीला. मोहरी घालते आणि जिरं घालते. परतून घेऊ जरा. कडीलिंब घालते बारीक चिरलेला, म्हणजे वाया नाही जायचा. नंतर हे वाटण केलं ना आपण कोथिंबीर आलं मिरचीचं, ते घालते. परतून घ्यायचं व्यवस्थित आणि आता हळद आणि हिंग घाल, म्हणजे करपणार नाही. हिंग घालते. अर्धा मिनिट परतून घेतलंय मी हे. आता तिखट घालते आणि हा गोडा मसाला घालते. गोडा मसाल्यामुळे छान चव येईल आपल्या भाजीला. हा घरीच केला आहे मी मसाला आणि याचा व्हिडिओ पण आहे, तर तुम्ही जरूर बघा. मसाला परतून झालाय व्यवस्थित. आता या वालाच्या शेंगा घालते, त्याच्यात तुरीचे दाणे घालते. हा ओला हरभरा घालते. पावटा आहे हा, तो घालू. आणि भिजलेले शेंगदाणे घालते. जरा हलवून घेऊ व्यवस्थित, एकत्र मिसळलं जाईल. आणि आता हे मटार घालते ताजे. गाजर घालूया चिरलेलं. मिसळून घेते
आणि ही बोरं चिरून घेतली आहेत मी बारीकशी, ही घालते आणि शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालते. आता या वांग्याच्या फोडी घालते, पाण्यात घालून ठेवल्या त्यामुळे काळ्या नाही पडल्यात बघा. या सगळ्या भाज्या झाल्यात व्यवस्थित पळसून आपल्या, तर आता आपण याच्यात थोडं गरम पाणी घालणार आहोत, एक अर्धी पाऊण वाटी. मिसळून घ्यायचं व्यवस्थित आणि हे शिजू द्यायचं आहे आपल्याला. बारीक गॅस ठेवलाय आणि हे ताट ठेवते झाकून, त्याच्यावर पाणी घालू आपण, म्हणजे या वाफेवर शिजेल भाजी मंद आचेवर. 5 मिनिटं झाली आहेत, बघूया आपण भाजी कशी शिजते. ती शिजती आहे हळूहळू. असं 2-3 वेळा आपण करूया, हलवून घेऊ भाजी, म्हणजे ती एकसारखी शिजेल. आता पुन्हा झाकण ठेवते पाण्याचं आणि आणखीन 5-7 मिनिटं शिजूया. आणखी 5 मिनिटं झाली आहेत, आता बघू शकतो आपण. आपण एखादा दाणा काढून असा बघायचा शिजतोय का. हा थोडा शिजलाय, अजून थोडा शिजवायचा आहे आपल्याला. तर आपण थोडं पाणी ऍड करू एक अर्धी वाटी, आणि आपल्याला जशी हवी असेल भाजी, थोडी रसदार हवी असेल तर जास्त पाणी घालू शकतो. अर्धी वाटी पाणी घातलंय मी आता, आणि आता त्याच्यात हा चिंचेचा कोळ घालते आणि गूळ घालते. हे पण एक मस्त कॉम्बिनेशन आहे, चिंचेचा कोळ आणि गूळ, याने एक छान चव येईल आपल्या भाजीला. मिसळून घ्यायचं व्यवस्थित आणि आता मीठ घालते चवीप्रमाणे. ढवळून घ्यायचं. आपल्याजवळ ना वेळ नसला, वेळ कमी असला तर आपण कुकरमध्ये पण ही भाजी करू शकतो. कुकरमध्ये याच पद्धतीने सगळं करून घ्यायचं, फोडणी, मसाले, भाज्या परतून घ्यायच्या आणि त्याच्यात एक वाटीभर पाणी घालायचं भाजीमध्ये, आणि कुकरची एक शिट्टी करायची मोठ्या गॅसवर आणि कुकर बंद करायचा, म्हणजे तयार होते भाजी. आता पुन्हा पाण्याचं झाकण ठेवून आपण शिजवून घेऊ 5 ते 7 मिनिटं. 10 मिनिटं झाली आहे, बघूया आपण आता भाजी. छान शिजली आहे बघा भाजी, नीट मिसळून घ्यायची ती, मस्त वास येतोय भाजीचा. हे बघा शिजलाय पावटा, वांग तर शिजलंच आहे, शेवगा पण शिजलाय. आपल्याला आणखीन ओलसर हवी असली भाजी तर थोडस आणखीन गरम पाणी घालू शकतो आपण याच्यामध्ये, आणि याच्यात आपल्या आवडीप्रमाणे जर हवं असलं तर तिळाचं कूट किंवा दाण्याचं कूट 2 चमचे घालू शकतो. तयार आहे आता भाजी, गॅस बंद करते आणि बोलमध्ये काढून घेऊ आपण. अशी ही भोगीची मस्त भाजी तयार झाली आहे आपली, अतिशय पौष्टिक आणि चविष्ट लागते ही भाजी. तर तुम्ही करून बघा आणि मला सांगा, आणि आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण पाठवा तुमच्या. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितलात त्याबद्दल धन्यवाद.